नकाशा आणि पृथ्वीच्या गोलावर जागा शोधणं. पृथ्वीवर जागा शोधण्यासाठी आपण नकाशावर आडव्या आणि उभ्या रेषा काढतो, यांना अक्षांश आणि रेखांश म्हणतात. आणि हाच नकाशा पृथ्वीच्या गोलावर बसवला की तो असा दिसतो. चला हे जरा आपण नीट बघूया. हा झाला उत्तर ध्रुव आणि हा दक्षिण ध्रुव. या भागाला उत्तर गोलार्ध म्हणतात आणि याला दक्षिण गोलार्ध. पृथ्वीला दोन भागात विभागणाऱ्या या मधल्या अक्षांशाला विषुववृत्त म्हणतात. हे पृथ्वीच्या गोलाच्या मधोमध आहे. विषुववृत्तापासून जर आपण पृथ्वीच्या अक्षाचा कोन मोजला तर तो उत्तर ध्रुवापर्यंत 90° एवढा असतो आणि तेवढाच दक्षिण ध्रुवापर्यंत. म्हणून पृथ्वीवर कोणती जागा विषुववृत्ताच्या किती उत्तरेला आहे किंवा किती दक्षिणेला आहे हे कळण्यासाठी आपण विषुववृत्तापासून सुरू करून वर 90 आणि खाली 90 वृत्त काढतो आणि मग उत्तरेकडे जाणाऱ्या रेषांना आपण नावं देतो 15° उत्तर, 30° उत्तर इत्यादी इत्यादी. दक्षिणेला असलेल्या रेषांची नावं काय असतील? बरोबर 15° दक्षिण, 30° दक्षिण वगैरे वगैरे. तुम्हाला दिसेल की उत्तर ध्रुव 90° उत्तरेवर आहे आणि दक्षिण ध्रुव 90° दक्षिणवर. अक्षांशामध्ये 23.5° उत्तर आणि 23.5° दक्षिण सुद्धा नकाशावर दाखवले जातात. त्यांचं काय खास महत्व आहे हे आपण वेगळ्या व्हिडिओत बघूया. आता बघूया लखनौ हे कोणत्या अक्षांशावर आहे. 30° थोडं खाली 27° उत्तरेला. पॅरिस देखील उत्तरेला आहे. जोहान्सबर्ग जिथे नुकतंच ऑलिम्पिक झालं ते रिओ, ते शहर कोणत्या अक्षांशावर आहे. आता जर मी विचारलं लखनौ कुठे आहे तर तुम्ही कदाचित म्हणाल 27° उत्तर अक्षांशावर. पण जयपूर, गोरखपूर, जैसलमेर, कानपूर, सिलीगुडी अशी कितीतरी शहरं 27° उत्तरेच्या अगदी जवळ आहेत. इतर देशांमध्ये देखील या अक्षांशावर शहरं असतील. मग आपलं लखनौ कुठे आहे कसं समजायचं? आपण एका आधीच्या व्हिडिओत बघितलं होतं की योग्य निर्देशांक बनवण्यासाठी आपल्याला आडव्या आणि उभ्या दोन्ही रेषांची गरज असते. तर आता या उभ्या रेषांना नंबर किंवा अंक द्यावे लागतील. कुठून सुरू करूया, इथून की इथून? अक्षांशांना अंक देताना आपण मधला वृत्त निवडला जिथून उत्तर आणि दक्षिण ध्रुव दोन्ही समान कोनात आहेत. मग उत्तर कोणतं आणि दक्षिण कोणतं हे सांगण्याचं काम सोपं झालं. पण पृथ्वीवर उजवं डावं किंवा पूर्व आणि पश्चिम कुठून सुरू होतं? 1884 मध्ये वॉशिंग्टन या अमेरिकेच्या राजधानीत एक परिषद झाली. त्यात त्या काळातल्या बलाढ्य, जगावर सत्ता गाजवणाऱ्या आणि विज्ञानाच्या तंत्रात पुढारलेल्या देशांनी भाग घेतला. त्यात असं ठरलं की इंग्लंडच्या ग्रिनिच शहरातून जाणारी जी रेखांश रेषा असेल तिथून पूर्व आणि पश्चिम सुरू होतील. आता रेखांश किती काढायचे? तसं बघितलं तर त्यांची संख्या अगणित असू शकते. पण जरा नीट बघा, जिथून पूर्व आणि पश्चिमेचे बांड सुरू झाले आणि ज्या जागी ते भेटतात त्यांना जोडणारी रेषा पृथ्वीच्या मधून बरोबर मधून जाते. आणि जर तुम्हाला भूमितीची थोडीफार माहिती असेल तर तुमच्या लक्षात येईल की या तीन बिंदूमध्ये 180° कोन आहे. या बाजूने 180 आणि त्या बाजूने देखील 180. तर ही बाब स्पष्ट आहे. पूर्वेला 180 रेखांश आणि पश्चिमेला 180 रेखांश रेषा. ग्रीनिश पासून पूर्वेला जाणाऱ्या रेखांश रेषांची नावं असतील
15° ईस्ट किंवा पूर्व, 30° पूर्व इत्यादी 180° आणि त्याच प्रकारे पश्चिमेला जाणाऱ्या असतील 15° वेस्ट किंवा पश्चिम, 30° पश्चिम इत्यादी 180°। अरे हे काय, आपले बाण समोरासमोर आले की आता इथे भांडण होणार, हे 180 पश्चिम आहे की 180 पूर्व। ही एक विलक्षण जागा आहे, हिला इंटरनॅशनल डेट लाईन म्हणतात, म्हणजे इथे तारीख बदलते। हे कसं होतं ते नंतर कधीतरी बघू। चला आता जर आपल्याला कोणत्याही जागेचा निर्देशांक काढायचा असेल तर आपण तयार आहोत। आता सांगा लखनौ कुठे आहे? आहा, 27° नॉर्थ किंवा उत्तर आणि 81° ईस्ट किंवा पूर्व। आणि रिओ कुठे आहे? 23° दक्षिण आणि 43° पश्चिम। आम्ही अजून शहरं देखील दाखवली आहेत, तुम्ही त्यांचे निर्देशांक सांगू शकाल का? करून बघा, सोपं आहे।